नमस्कार, मी राजेंद्र चव्हाण, देवधानोरा तालुका गंगापूर येथील शेतकरी असून जवळपास 15 वर्षापासून ऊसाची शेती करतो. पण मागील वर्षीपासून मी क्रिशीचा वापर करून अत्याधुनिक शेती ऊस शेती करत आहे. तर या ॲपमध्ये माती परीक्षणाचा रिपोर्ट आपण ज्यावेळेस सबमिट करतो त्याच्यानंतर आपल्याला एक वर्षभराचं संपूर्ण ऊस शेती संदर्भातलं कॅलेंडर येतो आणि लागवडीच्या वेळेपासून बीज प्रक्रिया, बेसल डोस याचं योग्य प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि प्रत्येक 4 दिवसानंतर आपल्या प्लॉटमध्ये कोणती कोणती ॲक्टिव्हिटीज करायची याचं कॅलेंडर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार आपण वर्षभर ऊसाची शेती अत्याधुनिक पद्धतीने करू शकतो. विशेष म्हणजे आत्तापर्यंत माती परीक्षणाविना आपण रासायनिक खताचा जो डोस देत होतो तो आपल्या जमिनीत अतिरिक्त स्वरूपाचा पडायचा, त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान तर व्हायचंच, त्याचप्रमाणे जमिनीचं आरोग्य पण खराब होण्यास कारणीभूत ठरायचं. आणि कृषी ॲपमुळं आपण त्या ठिकाणी योग्य खताची मात्रा देतो आहे, भविष्यात येणाऱ्या कीड रोगीच्या संदर्भात पण आपल्याला त्या ठिकाणी योग्य माहिती मिळते, योग्य औषधाची सूचना त्या ठिकाणी केलेली राहते. विशेष म्हणजे आपला रासायनिक खताच्या वापरात एक साधारण 25% बचत झालेली आहे, त्याच्यामुळे खर्चात पण तेवढी बचत झालेली आहे. दुसरी गोष्ट, आपल्या ॲपमध्ये एका एकरमध्ये 2 डोळ्याचे टिपरे किती लागतात, 1 डोळ्याचे टिपरे किती लागतात याचंही आपल्याला त्या ठिकाणी संख्या पाहायला मिळते. आपण जे अतिरिक्त बियाणं ऊसाचं वापरायचो ते वापरायची गरज पडत नाही, आपल्याला योग्य संख्या त्या ठिकाणी सांगितली जाते. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण 1 एकर क्षेत्रामध्ये 40,000 ऊस जर जागतात तर मग ऊस साधारणतः किती किलोचा असला पाहिजे या ठिकाणी ते गणित पाहायला मिळतं. आणि जवळपास 1 वर्षापासून आता मी क्रिशीचा वापर करत आहे. आत्तापर्यंत जवळपास मी क्रिशीच्या 80-90% ॲक्टिव्हिटीज मी क्रिशीच्या ॲपमधून केलेले आहे, त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावेळेस 10 टनाचं एकरी ॲव्हरेज वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहे की कृषीचा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे. ते ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून सर्वांनी त्याचा योग्य रीतीने जर वापर केला तर ऊस शेतीत निश्चितच तुमच्या टनेजमध्ये फरक पडेल आणि खर्चात खूप मोठी बचत होईल. फसल से जुड़ी अधिक जानकारी के लिए कृषि ई ऐप को इंस्टॉल करें और हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें. कृषि ई ऐप इंस्टॉल करने के लिए QR कोड स्कैन करें.